परवाच भीम फेस्टिवलच्या निमित्ताने माझं मी मनोगत व्यक्त केलं आणि आज सुद्धा मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की माननीय बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आहे. माणसं ज्यावेळेस जिवंत असतात त्यावेळेस लोकांना म्हणजे आपण समोर असल्यामुळं आपल्या आठवणीत राहतात. तसंच ज्याप्रमाणे काय लोकांचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असतं, शिवाजी महाराज असतील, अनेक म्हणजे यादी फार मोठी आहे. व महापुरुषांपैकी आज त्यांची जयंती आपण साजरी करतो आहे बाबासाहेबांची. आज 132 वर्षानंतर देखील आज आपल्याला आपण आपल्या सगळ्यांच्या स्मरणार्थ ते आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे ह्या लोकांनी त्यांचं संपूर्ण उभं आयुष्य लोकांचं ही जोपासण्याकरता त्यांनी वेचलं. लोकांचं त्यातनं कल्याण कसा होईल, स्वतःच्या वैयक्तिक जीवनाकडं कधी लक्ष दिलं नाही. जे आहे, जे विश्व आहे, ते सर्व समाज आहे असे मानणारे ही सगळी महापुरुष होऊन गेले. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी अत्यंत म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून ते वर आले. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आज त्या परिस्थितीतून लंडनला जाऊन बॅरिस्टर ह्या पदव्या घेऊन एखादा तिथं वकिली करू शकला असता, पण ह्यांनी आयुष्य कशासाठी वेचलं? तर आपल्याला हे सगळ्यात मोठी जी आपला देश आहे भारत देश, जी अख्ख्या संपूर्ण जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जाणारा आपला हा देश आहे, त्या देशातले लोकांचं संपूर्ण जी सामाजिक व्यवस्था महाराजांच्या काळात जशी होती ती तशीच राहावी, कोणावरती अन्याय होऊ नये. आणि त्यांनी राजघटना ते आपल्या देशाची घटना लिहिली, दोनच्या गप्पा नाहीत. म्हणजे ते तुम्ही जर ते संपूर्ण जर आपण जर वाचलं संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन त्याच्या अगोदर प्रियॅम्बल म्हणजे हे आपण म्हणजे किती संपूर्ण जीव ओतून त्यांनी लिहिलं. म्हणजे ते ती जी घटना आहे ते म्हणजे बाबासाहेबांचं एक प्रकारे एक देन तर आहेच या देशाला, पण त्यांचं ते आत्मचरित्र म्हणलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक गोष्ट बारकावे हे ते हे ह्या हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. खंत एकच वाटते की अशा लोकांचं आपण फक्त म्हणजे जयंती साजरी करतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.